स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरणाऱ्या 5 सराय चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 16 मार्च रोजी उत्तरेश्वर माने हे बिद्री कारखान्याकडे ऊस उतरून मुरगुडच्या दिशेनं जात होते. त्यावेळी चारचाकीतून आलेल्या 5 जणांनी माने यांना मारहाण करत 2 ट्रॉलींसह ट्रॅक्टर आणि मोबाईल घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं या प्रकरणी कळंबा इथल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय गौड आणि रोहित नलगे यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी जतमधील रावसाहेब माने, मिरज इथला शंतनुकुमार खंदारे आणि वाशीनाका इथला विजय पाटील या तिघांच्या मदतीनं ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. या माहितीच्या आधारे उदगाव ते शिरोळ मार्गावर सापळा रचून LCB ने राजाराम माने, शंतनुकुमार खंदारे आणि विजय पाटील यांना अटक करत त्यांच्याकडून 2 ट्रॉलीसह ट्रॅक्टर आणि मोबाईल असा सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा मुरगुड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 43/2020 392 जबरी चोरीचा हा गुन्हा होता दाखल होताना. एक ट्रॅक्टर आणि 2 ट्रॉली कारखान्यावर पिंजरी कारखान्या जिथे जात असताना त्याला अडवून रेकॉर्डवरील दरोडा आणि पूर्वीच्या जबरी चोरी यशवंत बँक जबरी चोरी झाली होती त्यातला जो आरोपी होता विजय गौड आणि त्याचा साथीदार या दोघांनी मिळून आणखी सांगली जिल्ह्यातले राजाराम रावसाहेब माने आणि शंतनू कुमार दत्तात्रय खंदारे यांना साथीला घेऊन ह्या 5 जणांनी हा जबरी चोरीचा गुन्हा केला होता. परंतु तो 5 जणांनी केल्यामुळे आता त्याच्यात वाढीव शिक्षण दरोड्यात लागणार आहे. त्यामध्ये ट्रॅक्टर 2 ट्रॉली ह्या हस्तगत केलेल्या आहेत. त्या 5 आरोपींना सुद्धा आम्ही अटक आज केलेली आहे. त्यानुसार मुरगुड पोलीस स्टेशन सदर गुन्ह्याचा तपास करत आहे. या 5 जणांना पुढील कारवाईसाठी मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, संतोष पवार, इकबाल महात, सचिन देसाई, सुरेश पाटील, आसिफ कलायगार, रफिक आवळकर, संजय पडवळ, संतोष पाटील, रणजित पाटील, रणजित कांबळे, नामदेव यादव तसंच सायबर पोलीस ठाण्याचे सचिन बेंडखळे, अजय सावंत आणि अमर वासुदेव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.